कानकात्रे जिल्हा सातारा तालुका खटाव या गावामधील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जवळजवळ 30 ते 40 कुटुंब या शेताच्या जेव्हा उपजीविका करतात त्यांना अडवणूक केली तर शेतकऱ्यांना मारहाणीचा प्रकारही बऱ्याच वेळा घडलेला आहे. का मारहाण केली तुम्हाला? आमच्या शेतातली वाळू वडत होती, त्यामुळे आम्ही वडण्यास बंदी करायला गेलो, त्यामुळे मला मारहाण केली, माझ्या साथीदारानं पण मारहाण केली. समस्या असं आहे, शेजारच्या जमिनीचा वाळू उपसा चालू आहे, कालांतरानं माझ्या जमिनीचा चालू करते, त्यांचा चालू असताना माझ्या पिकातनी वाहनं घालते ती. याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो? परिणाम म्हणजे संध्याकाळी मोटर चालू करायचं म्हणलं तरी पण भीती. का भीती वाटते? भीती त्यांची दशेतच तशी आहे ना. काय करतात ते? आल्यानंतर मारहाणच करते ती, शेजाऱ्याला केले त्याच्यामुळे आम्हाला पण करणार. हा वाळू उपसा रात्री 12 नंतर ते पहाटेच्या दरम्यान होतो. जे अधिकारी येतात धाड टाकण्यासाठी त्यांच्या हाती काहीच लागत नाही, त्यामुळे ठोस असा पुरावा मिळत नाही अधिकाऱ्यांच्या हाती. सकाळी येऊन बघितलं तर डोळ्यात पाणी येत आहे आमच्या, लावलेला ऊस मोडलाय, रात्रभर झोपा नाही आम्हाला, सारखं शेताकडेच लक्ष द्यायचं आम्ही. तुम्ही बघितलं की फोन किती वेळा केले? मग या अधिकारी असून काय यांचा उपयोग आहे आम्हाला? आमच्या शेतकऱ्यांच्या हप्ते भरतोय, मग कुणाला हप्ते भरताय तुम्ही? तुम्हाला आम्ही हॅनमार करणार, जीवे मारणार तुम्हाला. तिथं मध्ये तरी गेल्या 15 दिवसात ही झाले जीसीबीचे फोटो, या फोटो मारला लागले. मी दिनकर कांबळे मळके बुद्रुक गावामधून इंडिया अनहर्डसाठी.